मुरारबाजी। तुटलेली बोटं आणि काळं तोंड घेऊन शाहिस्तेखान औरंगजेबापुढे उभा राहिला। झालेल्या पराभवानं औरंगजेब पिसाळला होता, डोळे लाल झाले होते। हातातल्या जपाची माळ वेगानं ओढत शाहिस्तेखानावर तो ओरडला, जाओ जाओ भी अपना काला मुंह मेरे सामने से हटाओ, इसे बंगाल में भेज दो। शाहिस्तेखान बंगालला निघून गेला। औरंगजेब बादशाहनं आता शिवाजी महाराजांचा पराभव करायला एक नवीन योजना आखली। त्यासाठी त्याने आपला एक राजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंग यांची नेमणूक केली। मिर्झा राजे जयसिंग राजस्थानातल्या आमेरचे महाराज, अत्यंत शूर, मुत्सद्दी, वय 56 वर्ष आणि 47 वर्ष बादशहाची चाकरी केली होती। असंख्य लढाया लढल्या होत्या, सतत विजयी वीर म्हणून त्यांचा लौकिक होता। कधीही पराभूत न झालेल्या, न वाकलेल्या शिवाजी राजांशी ते लढायला निघाले। आपण या वेळेला विजयी झालंच पाहिजे, नाहीतर आपलं सगळं यश पाण्यात जाईल, म्हणून निर्धारानं महाराजे निघाले। त्यांच्याबरोबर दिलेर खान नावाचा कडवा सरदार होता। महाराजांच्या स्वराज्यावर नवीन काळ संकट आलं होतं। आल्याबरोबर दिलेर खानानं पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला। किल्ले पुरंदर महाराष्ट्रातला एक प्रख्यात किल्ला, सासवडच्या अगदी जवळ असलेला। इथंच संभाजी राजांचा जन्म झाला। या किल्ल्याचे किल्लेदार होते मुरारबाजी। दिलेर खानाच्या तोफा गडावर आग ओकित होत्या, त्या आगीत गडाचे बुरुज भाजून निघत होते। मुरारबाजी बुरुजावरून पाहत होते। गडाखाली दिलेर खानाच्या तोफा आणि सैनिकांच्या राहुट्या दिसत होत्या। त्यांनी आपल्या मावळ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं, आपल्याला या तोफा निकामी केल्या पाहिजेत। सगळे एकमेकांकडे बघून हसले। रात्री मराठ्यांची एक टोळी अंधारात लपत छपत निघाली। खानाचं सैन्य डाराडोर झोपलं होतं। रात किड्यांचा किर किर आवाज अंधार कापत होता। एक टोळी तोफखान्याजवळ गेली, तोफांच्या छिद्रात खिळे ठोकून दिले आणि हर हर महादेव अशी गर्जना करत खानाच्या सैन्यावर उठून पडली। खानाचं सैन्य जाग होऊन आपले कपडे सावरायच्या आत 100-200 सैनिकांना मारून अंधारात पसार झाले। डोळे चोळून तलवारी हातात घेईपर्यंत मंडळी गडावर पोहोचली सुद्धा। दुसऱ्या दिवशी तोफा उडवायला दिलेर खानाच्या सैनिकांनी दारूगोळा तोफेत भरला। धाडकन आवाज आला आणि जागच्या जागी तोफा फुटल्या। तोफा उडवणाऱ्यांची तोंड काळी झाली। वरून मुरारबाजी आणि मावळे त्यांच्याकडे बघून खो खो हसत होते। मग मात्र दिलेर खान चिडला, एकदम तोफानी हल्ला सुरू केला। एकदम 5,000 पठाण पाठवले। हा हल्ला मुरारबाजींनी पाहिला पण ते डगमगले नाही। अवघे 700 मावळे घेऊन ते किल्ल्याबाहेर पडले, दोन्ही हातात तलवारी घेतल्या। धार धार तलवारी सकाळच्या प्रकाशात चमकत होत्या, जणू अग्नीच्या ज्वाळाच। हर हर महादेव अशी गर्जना करत एखाद्या आगीच्या लोळासारखे मावळे आणि मुरारबाजी पठाणांवर कोसळले। भयंकर रणधुमाळी उठली। पठाणांची झाडं कापून काढावीत तशी खांडोळी उडत होती। मुरारबाजींची तलवार एखाद्या चक्रासारखी फिरत होती। शंकराचं तांडव चालावं तसे मुरारबाजी शत्रूच्या सैन्यात फिरत होते। त्यांच्या पट्ट्यात येईल तो शत्रू कापला जात होता। तो आवेश दिलेर खानानं पाहिला आणि जागच्या जागी थांबला। आश्चर्याने थक्क होऊन मुरारबाजीचं शौर्य तो पाहत होता। मोठ्यांदा उडून तो म्हणाला, अय बहादूर, अय बहादूर, तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुआ हूं। तुम हमारे साथ चलो, तुमच्या शौर्याचं मी चीज करीन, मोठी जहागिरी देईन। मुरारबाजी वेशानं म्हणाले, शिवाजी महाराजांच्या चाकरीपुढं मोगलांची जहागिरी मी कसपटा समान मानतो। आमच्या हातून द्रोह होणार नाही, प्राण गेला तरी इमान सोडणार नाही। असं म्हणून खानावर चाल केली, पुन्हा तलवार फिरू लागली पण खानाने एक बाण सोडला।
आणि तो तीर लागून मुरारबाजी कोसळले. लढता लढता मुरारबाजी पडलेले पाहून दिलेर खान म्हणाला, ऐ खुदा ये कैसा सिपाही तुमने पैदा किया. खान ते शौर्य पाहून खरोखर थक्क झाला. स्वराज्यासाठी आणखी एका वीरानं बलिदान केलं.